ओबीसी आरक्षणाशिवाय सत्ता राज्यातल्या 14 महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. महापालिका आरक्षण सोडत 31 मे या दिवशी काढली जाण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय देतं यावर आता ओबीसी आरक्षणाचं भवितव्य अवलंबून असेल. 14 महापालिकांचा आरक्षण सोडत कार्यक्रम आता जाहीर होतोय आणि कसा हा सगळा आरक्षण सोडत कार्यक्रम असणार आहे. 14 महापालिकांचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर झालेला आहे. ओबीसी आरक्षणाशिवायच या निवडणुका होत आहेत की काय असा प्रश्न आता पडलेला आहे. तर हा आरक्षण सोडत कार्यक्रम कसा आहे तेही आपण पाहूया. अनुसूचित जाती जमाती महिला आरक्षित जागा सोडत असणार आहे. ही सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित जागा सोडत असेल. 1 जूनला सोडतीनंतर प्रभाग निहाय आरक्षण प्रारूप आराखडा तयार होईल. तर प्रभाग निहाय आरक्षणाबाबत हरकती आणि सूचना 1 ते 6 जूनच्या दरम्यान दाखल करू शकतात. 13 जूनला अंतिम आरक्षण शासनपत्रा प्रसिद्ध होईल. तर मरप्पा आरक्षण सोडत 31 मेला असेल. तर कोणकोणत्या महापालिकांसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर झाला तेही पाहूया. मुंबई नागपूर महानगरपालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर झालेलं आहे. नवी मुंबई विरार वसई आरक्षण सोडतीचा हा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या महापालिकांना कोल्हापूर आणि कल्याण डोंबिवली एकूण 14 महानगरपालिका आहेत. ठाणे उल्हासनगर नाशिक आणि पुणे महापालिकेसाठी आरक्षणाचा हा कार्यक्रम सोडतीचा कार्यक्रम जाहीर झालाय. पिंपरी चिंचवड आणि सोलापूर महापालिका अमरावती आणि अकोला. छत्रपतींचा विचार म्हणजे